नमस्कार मित्रांनो आरोग्यबाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो विभाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळत गट क व गट ड पेपर फुटला संपूर्ण जी माहिती ती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघित्रांना संपूर्ण माहिती तुम्हाला कळू जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एकत्रितरित्या तीन एकूण महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघितलं तर सपोर्ट जे काही तीनही अपडेट आहे ते तुमच्या लक्षात देऊन जातील त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया पे। तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती सविस्तरित्या पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता बघा पुढारी पेपरमध्ये आलेली महत्वाची बातमी आरोग्य पेपर फुटीचे केंद्र मुंबईत तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाचा जो काही पेपर फुटला आहे तर त्याचे केंद्र मुंबईत होतं असं मित्रांनो ह्या ठिकाणी माहिती आहे आरोग्य सहसंचालक महेश बोटले पोलिसांच्या ताब्यात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाचे जे काही सहसंचालक आहेत महेश बोटले यांना मित्रांनो पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे संपूर्ण जी काही माहिती अशा प्रकारची आरोग्य विभागातील लेखी परीक्षेच्या पेपरफुटीचे ताकेदुरे मुंबईपर्यंत पोहोचले असून मुंबईतील आरोग्य संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा पेपर बाहेर आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आलेले आहे या प्रकरणी सहसंचालक बोटले त्रेपन्न याला ताब्यात घेण्यात आले लेखी परीक्षेचा पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत बोटले होता त्यावेळी त्याला संबंधित पेपरचा ऍक्सेस देण्यात आला होता त्यातूनच त्याने पेपर बाहेर काढल्याची माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने आपल्याला बोटले यांच्याकडून पेपर मिळाल्याची कबुली दिल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शेशवे यांनी सांगितले तर बघा मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं अगोदर मित्रांनो मुख्य प्रशासकीय अधिकारी जे आहेत लातूरचे प्रशांत बडगिरे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि मित्रांनो त्यांच्यातर्फे त्या ठिकाणी चौकशी सुरू होती तर त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही महेश बोटले आहेत तर महेश बोटले यांच्याकडून मला पेपर मिळाला होता आणि महेश बोटले यांना कुठून पेपर मिळाला तर महेश बोटले हे स्वतःच त्या ठिकाणी पेपर काढण्यासाठी जे काही सदस्य होते तर त्या सदस्यांमध्ये महेश बोटले हे होते आणि ते सहसंचालक असल्यामुळे त्यांना त्याचा सुद्धा होता आणि त्या कारणास्तव त्यांनी ॲक्सेसद्वारे तो जो काही पेपर होता तर तो, तो काढला आणि त्या ठिकाणी लीक झाला होता तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती या ठिकाणी होती की आरोग्य विभागाचे जे काही सहसंचालक आहेत त्यांच्या मार्फतच मित्रांनो हा जो काही पेपर आहे तो त्या ठिकाणी लीक केला गेला होता तुमचं मत काय मित्रांनो आरोग्य विभागाच्या या भरती प्रक्रियेबाबत तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे महत्वाची जी काही पुढची अपडेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा तर बघा मित्रांनो खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी संदर्भात मित्रांनो एक सूचनापत्र या ठिकाणी आलेलं आहे तर बघा सूचनापत्रामध्ये त्यांनी काय सांगितले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील आठशे पासष्ट रिक्त पदे भरण्याकरता सन दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्या शंकण एक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विवर्या लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ लेखापाल सहायक लिपिक लेखक भूमापक तांत्रिक सहाय्यक श्रेणी दोन जोडारी श्रेणी दोन पंपचालक श्रेणी दोन व विजेत श्रेणी दोन या संवर्गातील पाचशे दोन पदे भरणेकामी दिनांक वीस आठ दोन हजार एकवीस रोजी ते अठ्ठावीस सत्तावीस आठ दोन हजार एकवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर बघा मित्रांनो ज्या काही तुमच्या परीक्षा आल्या त्या झाल्या होत्या तर त्या ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्या होत्या आणि या परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थ्यांना जो काही रिझल्ट आहे तर त्या रिझल्टची प्रतीक्षा होती तर बघा मित्रांनो ह्या जे काही पत्रक आहे तर या पत्रकाद्वारे त्यांनी माहिती दिली आहे उक्त भरती प्रक्रियेचा निकाल दिनांक पंधरा बारा म्हणजेच मित्रांनो पंधरा डिसेंबर रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर हा सेल, जो काही रिझल्ट असेल तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून सुद्धा तुम्ही पाहू शकता तर बघा एम आय चा जो काही रिझल्ट आहे तर तो मित्रांनो पंधरा डिसेंबर रोजी रागणार आहे त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची अपडेट तर बघा मित्रांनो राहिलेले जे काही पद आहेत तर त्या पदाच्या सुद्धा लवकरच ज्या काही तारखा आहेत त्या घोषित होतील कारण मित्रांनो जर तुम्ही पाहू शकता जे काही तुमच्या तु 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 परीक्षा झाल्या तु होत्या तर त्या परीक्षेचा मित्रांनो निकाल आता जाहीर केला जातोय त्याचप्रमाणे ज्या काही राहिलेल्या परीक्षा आहेत ज्या काही राहिलेले पद आहेत तर त्या पदाच्या सुद्धा मित्रांनो लवकरच परीक्षा घेत घेण्यात येतील संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा करून तुम्हाला हा व्हिडिओ असेल व्हिडिओ वाढला तर लाईक करा जास्तीत जा जास्त शेअर करा आपण पुढे एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद